गडचिरोली जिल्ह्यात विकास निधीतून कामे करताना ती गुणवत्तापूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे निर्देश राज्याचे वित्त नियोजन तथा वनमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात विकास कामांसंबंधी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉक्टर देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडलवार, जिल्हा नियोजन अधिकारी टी एस तिडके प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार यांनी विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा घेतला. आढावा सभेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागात आस्थापनावरील भरलेल्या तसेच रिक्त पदांची माहिती दिली. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यामध्ये 2002 शासन निर्णयान्वये अत्यंत महत्त्वाची रिक्त पदे तातडीने भरावीत अशा विभाग प्रमुखांना सूचना केल्या. महत्त्वाची पदे रिक्त राहिल्यास विकास कामे करीत असताना अडचण निर्माण होत असते, त्यामुळेच प्रत्येक विभागांनी आपल्या विभागाकडून रोजगार कसा उपलब्ध करता येईल याचा विचार करावा व युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यातील जिल्हा स्टेडियम, तालुका स्टेडियम, चामोर्शी बस स्टँड, मार्कंडा मंदिर विकास आराखडा आदी विकास कामांचे सादरीकरण पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना देखील यावेळी मुनगंटीवारांनी दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलो चंद्रपूर स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. तिचा अभ्यास करून गडचिरोली जिल्ह्यात हॅलो गडचिरोली ही तक्रार निवारण यंत्रणा राबविण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.